निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामीबळ शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात खूप लोकांची आपल्या गणपती बाप्पावर खूप श्रद्धा असते दर महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी अशा दोन प्रकारच्या चतुर्थी या येत असतात सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्नाच्या वेळी म्हणजे दुपारीच सोडला जातो सर्व देवतांच्या आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते आणि यामुळे विनायक चतुर्थीचं देखील खूप वेगळं महत्त्व आहे तर विनायक चतुर्थीची पूजा आपल्याला कशी करायची आहे प्रत्येक महिन्याच्या अमावास्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात या चतुर्थीला स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र घालायचे आहे घरात स्वच्छ ठिकाणी किंवा देवाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला पाठ ठेवायचा आहे आणि त्यावर आठ पाकळ्यांचे कमळ काढायचे आहे आणि त्यानंतर त्यावर सोन्या चांदीची किंवा तांब्याची किंवा पितळाची छोटी गणपतीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसल्यास तुम्ही सुपारी देखील ठेवू शकतात आणि तिची पूजा करायची आहे पूजा करताना गणपती बाप्पाला टिळक लावायचं आहे शक्यतो गणपती बाप्पाला शेंदूर लावावा आणि त्यानंतर लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे तर विनायक चतुर्थीची कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगते शिवपुराणात उल्लेखित आख्यायिकेनुसार पार्वतीने एक दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नियुक्त करून ती स्नान करण्यास गेली यावेळी शंकर तेथे आले त्यांनी नंदीस झुगारून न्हाणी घरात प्रवेश केला यामुळे पार्वती अपमानित आणि राघाने क्षुब्ध झाली शेवटी सखी जया आणि विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एक सुंदर पुत्राची मूर्ती निर्माण केली आणि त्यात प्राण फुंकले या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले नंतर एके दिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले त्यावेळी या कुमाराने शंकरांना अडवले पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद आणि नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले यावेळी शंकरांनी त्रिशूलाने त्याचे मुंडके उडवले ही वार्ता ऐकून पार्वती खूप क्रोधित झाली आणि सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली आणि तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कुठेही न मिळाल्याने त्यांनी गणास उत्तर दिशेस पाठवले आणि प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले देवगणांनी ह्या मुंडक्याच्या सहाय्याने कुमारस जिवंत केले त्यानंतर शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले देवगणांच्या आशीर्वादाने हा मुलगा पूज्य झाला आणि गणेश नावाने प्रसिद्ध झाला म्हणून कुठल्याही आधी पहिला मान गणपती बाप्पांना असतो आणि त्यांचीच पूजा केली जाते तर विनायक चतुर्थीचे महत्त्व काय आहे आपल्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील मंदिरांच्या प्रवेशद्वारावर देखील गणपतीचे चित्र हे कोरलेले असते तिला गणेशपट्ट असे देखील संबोधले जाते महाराष्ट्रातील जवळपास सर्वच घरांच्या मुख्य दरवाजावर गणेशपट्टी किंवा गणेश प्रतिमा असते गणपती हा विघ्न अर्थ असल्यामुळे घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते सोबतच आपण आज जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाला विनायक चतुर्थीच्या दिवशी प्रसन्न करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे तर सगळ्यात पहिले आपण बघूया गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काय केले पाहिजे विनायक चतुर्थी निमित्ताने प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा पूजा करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा विनायक चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि त्यामध्ये दूध फलाहार असा हलका आहार घ्यावा राग लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्याचा अंमलदेखील करावा यासोबतच आपण बघूया विनायक चतुर्थीच्या दिवशी काय टाळले गेले पाहिजे तर सगळ्यात पहिले मांसाहार टाळावा दारू धूम्रपान अशी शरीराला घातक असलेली व्यसने देखील टाळावी या दिवशी शक्यतो कोणाशी वाद घालू नये हानामारी टाळावी अपशब्दांचा वापर टाळावा कोणालाही दुखवू नये विनायक चतुर्थी असल्यामुळे चंद्रदर्शन हे करू नये विनायक चतुर्थीच्या गणेशपूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर टाळावा या दिवशी शक्यतो प्राणांना दुखवू नये त्यांना कुठली दुखापत होईल असे काही करू नये तर अशा प्रकारे तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे पूजा करा सांगितलेल्या गोष्टी करा आणि सांगितलेल्या गोष्टी टाळा याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल गणपती बाप्पा लवकरच तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या सगळ्याच इच्छा अपेक्षा लवकरच पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ